या ज्या आमच्या अंजलीताई दमानी या ताई आहेत काय त्यांच्याबद्दल मी अधिक काही बोलणार नाही. याचं कारण हे जे सुपारी घेऊन सुपारी वाजवणारे जे काही कार्यकर्ते असतात समाजामध्ये यांच्याबद्दल जास्त बोलणं योग्य नाही. पण त्यांनी केलेल्या आरोपाबद्दल मी एवढंच सांगतो की आम्ही कुणाचंही घर लाटलेलं नाही. कोर्टात केसेस सुरू आहे. कोर्ट जो निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य आहे. काय परंतु अजिबात कुणाचं काही लाटलेलं नाही. सगळे कायदेशीर कागदपत्र त्याच्यासमोर असलेले जे काही निधी द्यायला पाहिजे पैसा द्यायचा आहे तो सुद्धा अगोदर चुकता केलेला आहे. आणखीन काय राहिलेलं आहे ते कोर्टामध्ये ते त्यांनी सांगावं. काय आमचे काही म्हणणं नाही आहे. आणि ती जी आहे त्याच्याशी तसं पाहायला गेलं तर मी त्या कंपनीचा डायरेक्टर वगैरे काही नाही. आहेत आमचे लोक आहेत त्याच्याबद्दल त्या कंपनीचे डायरेक्टर. परंतु हे नाटक त्यांना आजच काय करायचं सुचलं. ज्या वेळेला एक मोठी लढाई ओबीसीची सुरू आहे त्याच वेळेला ते काय येतात आणि मग घरीच काय येतात आणि रडायचं काय कारण आहे. ही सगळी नाटकं नाही आणि कायदा तोडणार नाही आणि ते लोक नाहीत. चला आपण जालन्याच्या संदर्भात खुलासा केला महत्वपूर्ण महिला पोलिसांच्या बाबतीत. आपण काही फडणवीस साहेबांशी म्हणा काही बोलणार आहात त्याबद्दल काही कारवाई? बोललेलो आहे मी बोललेलो आहे आणि आता ओपनली बोललो की जा चौकशी करा. जा महिलांना घेऊन जा जे कुणाची बाजू निष्पक्षपातीपणे बोलतील अगदी सुप्रियाताईंसहित जा तिकडे आणि माहिती घ्या. साहेब कालच्या सभेसाठी पंकज मुंडे यांना बीजेपीने पाठवलं नव्हतं असं पंकज मुंडे म्हणाले. मला माहित नाही त्यांच्या पक्षाचा काय निर्णय झाला पण त्या ताई आमच्या बरोबर आहेत. धन्यवाद. आपल्या विरोधात आंदोलन सुरू झाली कालच्या सभेनंतर. पोलीस तक्रार देखील करण्याचा प्रयत्न चालू आहे. दोन समाजात वितुष्ट निर्माण करतो. काय वितुष्ट निर्माण केलं? आम्ही आमचं दुःख मांडलं आमच्यावर होणारा अन्याय मांडला तो सुद्धा मांडायचा नाही का? हे काय हे दोन समाजामध्ये काय? आम्ही तर उलट म्हणतो की मग त्यांना वेगळं द्या आम्हाला आमचं राहू द्या आमची घरदारं जाळू नका. हे असं बोलणं सुद्धा वाईट आहे का समाजामध्ये? आणि एवढ्या दिवस लोकांची घरं पेटली आमदारांची घरं पेटवली पेट्रोल बॉम्ब टाकले त्यावेळेला समाजामध्ये वितुष्ट कोणी निर्माण केलं? मी केलं. ज्यांनी केलं त्यांना बोला त्यांना शिकवा हे सगळं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.